श्रीनगरच्या हृदयस्थानी वसलेल्या रत्नाहूनही सुंदर अशा सरोवरामध्ये मी मंजुषा आपले खूप खूप स्वागत करते. या सरोवरालाच काश्मीरचा मुकुटमणी असेही म्हणतात. हा सुंदर तलाव आपल्या शांत सुंदर आणि रंगीन संस्कृतीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. दलचा अर्थ काश्मीरमध्ये सरोवर तर तिबेटमध्ये शांत असा होतो. झेलम नदीतील पुराच्या पाण्यामुळे श्रीनगर शहराला होणारा धोका टाळण्यासाठी नदीपासून सरोवराला मिळणारा कालवा काढला. जेव्हा झेलम नदीला पूर येतो तेव्हा हे सरोवर तुडुंब भरते. दल सरोवर 15.5 वर्ग किलोमीटर इतका विस्तीर्ण असून पारंपरिक लाकडी बोटींनी बनलेल्या सुंदर शिकारा बोटीसाठी प्रसिद्ध आहे. या सरोवरावरची तरंगती जीवनशैली पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक महत्त्वाचा वारसा आहे. हे सरोवर श्रीनगरमधील गोड्या पाण्याचे सरोवर आहे. श्रीनगरमधील पर्यटक आणि स्थानिकांनी सर्वाधिक भेट दिलेले ठिकाण म्हणजे हे सरोवर होय. लालसर चिनार, सोनेरी पॉपलर वृक्ष, रक्तरंगी लव्हाळे यांच्या अप्रतिम सौंदर्यामुळे सरोवराकाठचा परिसर मनाला सुखावतो. सरोवराकडून शहराकडे पाहताना डावीकडे तख्त ई सुलेमान तर उजवीकडे हरिपर्वत यांच्या मध्ये श्रीनगर वसले आहे याची जाणीव होते. पश्चिमेस दूरवर हिमाच्छादित पर्वत दिसतात. शहाजहानने सरोवराभोवती लावलेली चष्मेशाही बाग, जहांगीरने बांधलेली शालिमार बाग, अकबराने त्यावेळी तयार केलेली नसीम बाग व निषाद बाग अशा सुंदर बागा, तसेच सोनलंका व रूपलंका हे सरोवरात असणारी लहान बेटे पर्यटकांचे आकर्षण ठरते. या सुंदर शिकारामधून फेरफटका म्हणजे केवळ बोट सफर नसून निसर्गसुंदर काश्मीर अनुभवण्याचा तो एक मार्ग आहे. तलावाच्या परिसरात पसरलेल्या सौंदर्याचा आस्वाद घ्या. बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या हिरव्यागार बागांचा मनमुराद आनंद लुटा. दल सरोवराची सफर म्हणजे निव्वळ मौज नसून हे सरोवर एक सजीव सांस्कृतिक केंद्र आहे याची अनुभूती मिळते. काही अस्सल काश्मीरी पाककृतींचा आस्वाद घेतल्याशिवाय दल सरोवराची भेट पूर्णच होत नाही. रोगन जोश, याखनी आणि प्रसिद्ध कहवा चहा यासारख्या पदार्थांचा आस्वाद घ्या, जे इथल्या खाद्य परंपरेचे प्रतीक आहेत. तलावाच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या बागांपासून ते रंगीबेरंगी फुलाच्या बाजारापर्यंत या तलावावरच्या जीवनशैलीची आणि परंपरेची एक झलक अनुभवायला मिळते. रंगीबेरंगी शिकाऱ्यांमध्ये तलावात तरंगणाऱ्या हाऊसबोट मधून तलावाची निसर्गरम्य दृश्य पाहता येतात. मला इथे एक बाब नमूद करावीशी वाटते, ती इथल्या सुंदर शिकारा बोटींबाबत. सगळीकडे यांत्रिक बोटीचा सुळसुळाट झालेला असतानाही इथला काश्मीरी युवक आपली बोट म्हणजे शिकारा आजही हातांनी वल्लवताना दिसतो. ही बाब कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहे. या सरोवराचे आणखी एक मनमोहक वैशिष्ट्य म्हणजे या सरोवराच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या राड नावाच्या बागा. या अनोख्या बागा तलावाच्या पृष्ठभागावर तयार केल्या जातात आणि विविध प्रकारची फुले आणि भाज्या यांचे उत्पादन घेतले जाते. या रंगीबेरंगी फुलांच्या दृश्यासह तलावाचा पृष्ठभाग सुंदर दिसतो. सरोवराच्या काठावर जेवताना तुम्हाला काश्मीरी आदरातिथ्याची खरी उब अनुभवायला मिळेल. स्थानिक खाद्यपदार्थ आणि सुंदर वातावरण यामुळे तुमची इथली संध्याकाळ अविस्मरणीय अनुभव बनेल. शिकाऱ्यातील सकाळची छोटीशी शांत सफर असो की क्रूज मधील रोमॅन्टिक सूर्यास्त असो, दल सरोवर प्रत्येकाला सुंदर अनुभव देते. येथे घालवलेला प्रत्येक क्षण काश्मीरच्या निसर्ग सुंदर आणि सांस्कृतिक समृद्धीचे आदर्श प्रतीक आहे. इथल्या स्थानिक बाजारपेठेत फेरफटका मारायला विसरू नका.
सुंदर नक्षीकाम केलेल्या पश्मिना शॉल पासून ते बारीक नक्षीकाम केलेल्या लाकडी वस्तूपर्यंत या सर्व हस्तकला तुमच्या इथल्या भेटीची एक सुंदर आठवण ठरेल. दल सरोवराच्या या सफरीत तुम्ही आमच्या सोबत राहिलात याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओखाली तुमच्या सुंदर कमेंट्स लिहायला विसरू नका. लगेचच आणखी एक असाच सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते. तोपर्यंत धन्यवाद.